विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शुक्रवारी शेवटचा दिवस असतानाच शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे समोर आले. एकाच पक्षामध्ये असणाऱ्या या दोन आमदारांमध्ये वाद झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं नसतं तरच नवल. मुद्दा अक्षरशः गुद्द्यावर गेल्यानंतर दोन ज्येष्ठ नेत्यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली आणि नंतर या वादावर पडदा पडला. नेमके हे दोन नेते कोण होते, हा वाद कशावरून झाला, आज विधिमंडळात नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी विधिमंडळात व्यवस्थितरित्या कामकाज सुरू होते. मात्र राज्याचे मंत्री दादा भुसे आणि शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की आणि वादावादी झाल्यामुळे कामकाज एका तासासाठी तहकूब केले गेले. मात्र त्यांच्यात झालेली बाचाबाची धक्काबुक्कीपर्यंत पोहोचल्यानंतर विधिमंडळाच्या लॉबीमध्ये चांगलाच राडा झाला. यानंतर दादा भुसे आणि शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांनी मध्यस्थी केली. या सर्व प्रकरणावरून आता विरोधक शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार टीका करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे आमदार झालेल्या प्रकरणी सर्वासर्व. तर हा नेमका राडा कशामुळे झाला याबद्दल आमदार महेंद्र थोरवे यांनी माध्यमांसमोर येत संपूर्ण घटनाक्रम सांगितला. महेंद्र थोरवे म्हणाले, दादा भुसे एकदम नकारात्मक मंत्री, माझ्या मतदारसंघातलं काम होत नाही हे विचारलं यावर त्यांनी माझ्यावर आवाज चढवला, पण मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांनी शिकवलं आहे, तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात मारून न्याय मिळवा. या कामासाठी मुख्यमंत्री तसेच श्रीकांत शिंदेंनी फोन केला होता. आमदारांची कामं होत नसतील तर काय करणार, आम्ही शिवसैनिक आहोत, स्वाभिमानी आहोत, आम्ही सरपंच नाही तर लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करतो. दोन महिन्यापासून मी संबंधित कामाचा पाठपुरावा करत आहोत. आमदार भरत गोगावले असतील, मी स्वतः असेल, आम्ही कामाचा पाठपुरावा करत आहोत. माझ्या मतदारसंघातील कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनीसुद्धा दादा भुसे यांना कॉल करून सांगितलं होतं. खासदार श्रीकांत शिंदेसाहेबांनीसुद्धा त्यांना कॉल करून सांगितलं की कामं करून घ्या, परंतु दादा भुसेंनी सांगूनसुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक काम केलं नाही. आज मी त्यांना त्याबद्दल विचारलं की दादा, बाकीच्या लोकांची कामं झाली त्यासाठी काल तुम्ही मीटिंग घेतलीत, पण मी सांगितलेलं काम मुख्यमंत्र्यांनी सांगूनसुद्धा तुम्ही मीटिंगमध्ये घेतलं नाही. मी त्यांना विचारायला गेलो तर दादा भुसे माझ्यावर चिडून बोलले. मी विचार केला, आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत, आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर प्रामाणिक आहोत. तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली आहे मंत्री म्हणून, त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केली पाहिजेत. अशा पद्धतीने आम्हाला उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी काही तुमच्या घरी खायला येत नाही. तुम्ही मी सांगितलेलं काम जे आहे ते जनतेचं काम आहे, मला त्या ठिकाणी काम झालं पाहिजे. माझ्या मतदारसंघातलं काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून द्या असं सांगितलं. परंतु त्यांची बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीचा होता म्हणून आमच्यात थोडीशी शाब्दिक चकमक झाली. मात्र या घटनेवरून विरोधकांनी मात्र सरकारवर निशाणा साधला आहे. पोलिसांनी विधानभवनात येऊ नये अशी प्रथा आहे. सत्ताधारी मंत्री आमदारांमध्ये हमरीदुमरी होणं धक्कादायक आहे. वरिष्ठांनी लहानांना कसं वागवायचं हे योग्य नाही, संस्कृती धुळीस मिळवली आहे, अशी बोचरी टीका आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली. एकंदरीतच एकनाथ शिंदे गट शिवसेनेतून फुटल्यानंतर वारंवार अशा प्रकारे अंतर्गत कलहाचे प्रकार समोर येत आहेत. आपल्याच मंत्र्याकडून कामे होत नाही अशा तक्रारी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. मात्र विधिमंडळाच्या पावित्र्याचे हनन आमदारांच्या अशा वर्तणुकीतून होत आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलबिंदाच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.